नमस्कार युट्यूबवरील सगळ्या मित्र आणि मैत्रिणींना तर मी पूनम तुपे टिकटॉक स्टार तुम्हाला तर माहितीच असेल महाराष्ट्रात व्हायरल वायरल फेमस डायलॉग आमचं भगुल आहे आम्ही काय बी करू म्हणून मी लई येड्यावानी करती तर मी पूनम तुपे महाराष्ट्रात प्रसिद्धी मिळवलेली आहे आणि बऱ्याच मित्र आणि मैत्रिणींना सांगायची पण गरज नाहीये की ऑलरेडी ऑलरेडी मी ओळख केलेली आहे हो, माझी टिकटॉक वर त्या कसं आहे दुर्दैवी टिकटॉक बंद झाले आणि टिकटॉक बंद झाले म्हणल्यावर आपली ओळख जरी टिकटॉक बंद झाले तरी पण आपले दुसरीकडे पण ओळख आपण निर्माण केलेली आहे तसं काही नाही आणि बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की ही बाई गौंडळ आहे हिला शुद्ध बोलता येत नाही तर तुम्ही समजता ते पण ठीक आहे पण कसं आहे ना जसा देश तसा वेश आणि कसं आहे गावरण भाषा बोलायला म्हणजे आवड असते हो एकाला एक एक ती आवड ज्याला ज्याच्यात आवड आहे त्यांनी ती काम करावं आणि मला तर असं वाटतं की तुम्हाला वाटतं एवढी पण मी आडाणी नाहीये कारण की परिस्थितीनुसार शिक्षण पूर्ण नाही झालं माझं माझं शिक्षण फक्त सातवी झालेलं आहे आई वडिलांच्या घरी परिस्थिती नाजूक असल्यामुळे माझं शिक्षण काय एवढं पूर्ण नाही झालं तरी पण शिक्षण जरी पूर्ण नसलं झालं तरी पण मी कधी हातावर हात धरून अशी बसलेली नाहीये की माझं शिक्षण नाहीये तर मी पुढं जीवनात काही करू शकते का नाही करू शकत असं मी कधीच विचार केला नाही हो कारण की शिक्षणच पूर्ण झाल्यावर माणूस सगळं काही करू शकतो असं नाही जीवनात जरी शिक्षण नसलं ना माणसाचं जरी आडाणी असला काय काय प्रॉब्लेम असतात काय काय यांचे कुणाचे शिक्षण पूर्ण काही कारणानुसार होत नाही परिस्थितीनुसार पण होत नाही शिक्षण पूर्ण तर आपलं शिक्षण पूर्ण झालं म्हणून आपण जीवन थांबवू शकत नाही ना त्याच्यामुळं काही ना काही प्रयत्न करत राहतो माणूस तसच तसंच मी पण एक प्रयत्न केला विचार नाही केला की माझं शिक्षण नाही झाले आणि मी जीवनात कधी पुढं जाईन का नाही जाईन ह्याचा मी विचार नाही केला तरी पण माझं शिक्षण पूर्ण नसताना तरी पण मी आज माझी स्वतःची महाराष्ट्रात ओळख केली टिकटॉकच्या माध्यमातून पंधरा सेकंदाचा व्हिडिओ ह्याच्यात जनतेचे मनोरंजन करायचे हे, हे टिकटॉक एक असं माध्यम होतं की पंधरा सेकंदाच्या व्हिडिओमधून जनतेचे मनोरंजन करायचे तर मी पंधरा सेकंदाच्या व्हिडिओ मधून जनतेचे मनोरंजन करून ऑलरेडी टिकटॉक स्टार असा लेबल मी स्वतःला लावलेला आहे म्हणजे दिलेला आहे मला जनतेने टिकटॉक स्टार तर मी टिकटॉक बंद झाले त्याच्यावर मी परत भरपूर ऍप यूज केले इंस्टाग्राम रील्स इंस्टाग्राम इंस्टाग्रॅम रील्सवर पण माझे भरपूर फॉलोअर्स आहेत तुम्ही जाऊन बघू शकताय पूनम तुपे चौऱ्याहत्तर पासष्ट तर तिथं पण मी व्हिडिओ अपलोड करत असते कधी गाण्यांचे व्हिडिओ अपलोड करते कधी स्वतःच्या डायलॉग मध्ये व्हिडिओ अपलोड करते पण तसं म्हणाय गेलं तर जनतेला भरपूर माझा स्वतःचा आवाज आवडतो जनता माझ्या आवाजाला दाद देते म्हणजे जनतेला पूनम तुपे टिकटॉक स्टार पूनम तुपेचा आवाज भरपूर आवडतो आणि जिथं पण मी स्वतः माझ्या आवाजामध्ये व्हिडिओ करेल ना तिथं माझे व्हिडिओ भरपूर व्हायरल होतात व्हायरल होतात हेत काही वाद नाही पण आता युट्यूब एक असं माध्यम आहे की हिथं पण आपापल्या मनाने जसं आपल्याला योग्य वाटेल तसं आपण व्हिडिओ सोडत असतो आता इंस्टाग्राम रील्स असो असे भरपूर ॲप आपण यूज केले मोजे ऍप तर आता सध्या तर मी फक्त युट्यूबवर आणि इंस्टाग्राम आणि असे फेसबुक वगैरे मी काय अजून यूज केलेलं नाही पण इथून पुढे करीन म्हणते कारण की शिक्षण नसल्या नसलं तरी माणूस जीवनात असं काही करू शकत नाही असं काही नाही शिक्षण नसलं तरी माणूस पुढे जाऊ शकतो आता तसं सांगाय गेलं तर भरपूर भाव म्हणजे भरपूर लोकांच्या कमेंट अशा असतात की ही अडाणी बाई आहे हिला समजत नाही काय तर तुम्ही जे बोलता ते तुमच्या दृष्टिकोनातून योग्य असेल त्यात काही प्रॉब्लेम नाहीये पण अडाणी माणूस पण काय एक... भरपूर काय करू शकतो आता तसं म्हणाय गेलं तर आपण युट्यूबच्या माध्यमातून आपली नवीन ओळख केलेली म्हणजे एक साध साधं आणि मध्यमवर्गीय साधं कुटुंब त्यातून आपण आपलं जी रियल जीवन आहे आपण कसं जगतो आपलं खानपीन वगैरे वगैरे म्हणजे आपल्या जीवनातल्या हर प्रत्येक घडामोडी आपण युट्यूबच्या दौरान व्हिडिओच्या दौरान युट्यूबवर सोडत असतो व्हिडिओ अपलोड करत असतो बनवून आपल्या जीवनावर आपल्या जीवन कहाणीवर बनवत असतो आपण व्हिडिओ आणि अपलोड पण करत असतो तर त्यात असे भरपूर विरोधक पण आपल्याला आहेत की प्रत्येक गोष्टीत आपल्या प्रत्येक गोष्टीत आपल्या चुका काढत असतात तर मान्य आहे आपण पण कुठंतरी चुकत असेल असं वाटतं वाटतं मला पण की बरोबर असेल त्यांचं कदाचित आपण कुठंतरी चुकत असोल असेल आपण कुठंतरी चुकत असेल तर आपण आपली चूक सुधारण्याचा भरपूर प्रयत्न करतो त्यात पण काही अडचण नाहीये कसं आहे कधी कधी कडून काही 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 नाही काही चुका होत असतात तर समोरचा माणूस पण आपली चूक जर दाखवून दिली तर आपण त्यात सुधारणा केली तर ते आपल्यासाठीच फायदा ठरत असं वाटतं मला कारण की जीवनात मी पहिल्यापासून जरी आडाणी असले मी तरी पण मी पहिल्यापासून एखादा जर माणूस म्हणजे एखादा व्यक्ती जर चांगलं मार्गदर्शन करत असला तर त्याचं मी नक्की ऐकते कारण की जीवनात मला पण त्याच्याकडून काहीतरी शीख मिळती असं मला वाटतं आणि जर एखादा माणूस जर वाईट मार्गदर्शन करत असला म्हणजे आता जीवनात कसं आहे चांगले वाईट माणसं भेटतच राहतात ना आपल्याला तर कधी जर मला असं स्वतःला जाणवलं ना की ह्या माणसापासून आपल्याला वाईट मार्गदर्शन भेट मिळतंय तर मी काय करते माहिती का त्या त्या माणसाचं म्हणजे जी व्यक्ती आपल्याला सांगत असते ना वाईट त्या व्यक्तीचं एका कानाने ऐकते आणि दुसऱ्या कानाने सोडून देते असं माझ्या जीवनात भरपूर घटना घडलेल्या गट आहेत पण पण मी त्या व्यक्तीच एका कानाने ऐकलं आणि दुसऱ्या कानाने सोडून दिलं म्हणून मी आज माझ्या लेकराबाळात माझी माझी मुलं बाळ माझे मिस्टर यांच्यात मी आज सुखी जीवन जगते आणि कसं आहे जीवनात जीवनात प्रत्येकाला सुख दुःख तर भोगायच्यातच असं नाही की जीव ह्या महाराष्ट्रात ह्या धर्तीवर सगळ्यांना सुख आहे किंवा सगळ्यांना दुःखच आहे असं नाही आज मला दिवस चांगला असला तर पुढच्याला वाईट असतो पुढच्याला दिवस चांगला असला तर मला वाईट असतो हे मला अनुभवत आहे म्हणजे मी अनुभवाचे बोल तुम्हाला बोलते सांगते आणि कदाचित तुम्हाला माझं योग्य वाटेल किंवा अयोग्य वाटेल आणि जरी माझं चुकलं तरी मला सांगा तुम्ही कमेंटमध्ये काहीच अडचण नाही आणि जरी माझं काही चुकीचे एक दोन शब्द गेले तरी मी तुम्हाला एक मी मनापासून माफी मागते आणि आता पर्सनल म्हणजे आता जी, जीवन रिलेटेड मी व्हिडिओ बनवत असते रोजची रोज आणि खाण्यापिण्याचे व्हिडिओ बनवायला मला जास्त आनंद मिळतो त्याच्यामुळे मी व्हिडिओ बनवत असते जेवणाचे व्हिडिओ बनवत असते असे कितीतरी युट्यूबवर चॅनल आहेत की जेवणाचे व्हिडिओ असतात रेसिपीचे व्हिडिओ असतात ज्याचे त्याचे कंटेंट असतात म्हणजे ज्याला जे योग्य वाटेल ते करत असतात तो तर भरपूर पब्लिक त्यांना प्रतिसाद पण देत असते पण आपण पण व्हिडिओ बनवतो आम्हाला पण काही म्हणजे मला पण काही पब्लिकमधील समजा शंभर टक्के शंभर टक्के पब्लिक व्हिडिओ बघत असेल तर त्यातले पन्नास टक्के पब्लिक मला सात प्रतिसाद देतात पन्नास टक्के नावं ठेवतात तसे काही नाही म्हणजे मला वाटत नाही म्हणजे माझं म्हणणं नाहीये की की सगळ्यांनीच माझे व्हिडिओ बघून चांगल्या कमेंट करावे त्या किंवा काय करावं हो? असं मला वाटत नाही ते कसं आहे ज्याचं त्याचं बघणं असतं म्हणजे ज्याला आवडेल ते पाहतो ज्याला नाही आवडेल ते नाही पाहत पण कमेंट मात्र आपापल्या मनाने करत असतात ठीक आहे योग्य तुमची मर्जी आणि आता महाग कसं आहे बऱ्याच बऱ्याच प्रेक्षकांचं म्हणणं होतं की सासू आणि सासऱ्यांना व्हिडिओमध्ये दाखवत नाही सलामान ठीक आहे मी दाखवत नव्हते सासू आणि सासऱ्यांना का तर माझे रिअल जीवन मी तुम्हाला दाखवत होते आणि दाखवते माझे जी रिअल जीवन आहे ती मी तुम्हाला इथून माग पण दाखवत होते आणि आता सुद्धा वर्तमान काळात सुद्धा मी तुम्हाला माझे रिअल जीवनच दाखवते आता आठ दिवसा आठ दिवसापासून आमचे सासूबाई व्हिडिओमध्ये असतात माझ्या मिस्टरांच्या व्हिडिओमध्ये असतात आणि दोन दिवसापासून माझ्या व्हिडिओमध्ये दिसतात तर बऱ्याच लोकांचे असं पण म्हणणं आहे की पैशासाठी करतात युजसाठी करतात तर नेमकं तुमचं म्हणणं काय आहे ते तरी मला समजू द्या की तुम्ही जर व्हिडिओमध्ये सासू आणि सासऱ्यांना जरी नाही दाखवलं तरी तुम्हाला प्रॉब्लम आणि जरी तुम्हाला दाखवले तरी पण प्रॉब्लेम मग आम्ही करायचे काय करायचंय काय अहो व्हिडिओ बनवणं म्हणजे युट्यूब आम्हाला पैसे देत ही आमची चुकी आहे का म्हणजे आम्ही व्हिडिओ बनवून टाकतो युट्यूब आम्हाला त्याची इन्कम देत म्हणजे आम्हाला चार पैसे देत तर सगळ्यांना अधिकार आहे चॅनेल खोलायचा आपापल्या पद्धतीने व्हिडिओ टाकायचा आम्ही कुणाची बुराई करून तर व्हिडिओ बनवत नाही ना आता असे कितीतरी चॅनल आहेत युट्यूबवर भरपूर असे चॅनल आहेत की युट्यूबवर की लोक दुसऱ्याची बदनामी करून दुसऱ्याचे व्हिडिओ अपलोड करून पैसे कमावतात आम्ही म्हणजे मी तर तसं करत नाही ना मी स्वतःचे व्हिडिओ अपलोड करते माझ्या मुलींचे व्हिडिओ अपलोड करते माझ्या मिस्टरांचे व्हिडिओ अपलोड करते त्यात पण तुम्हाला थोडासा प्रॉब्लेम होतो कशामुळे एवढा प्रॉब्लेम होतो तुम्हाला ते तुम्ही नीट व्यवस्थित सांगा म्हणजे मला समजून जाईल असं तरी सांगा हुँ? मी अशुद्ध आहे ठीक आहे मला मान्य आहे मी अशुद्ध आहे मला नॉलेज नाहीये बोलण्याचं वगैरे वगैरे नाहीये कारण की मी स्वतःमध्ये खुश राहते हो त्याच्यामुळे मला नॉलेज नाही असं मी समजून जाते आणि बऱ्याच जणांचं म्हणणं असं पण असतं की आळशी बाई आहे काम करत नाही वगैरे वगैरे तर मी तीन मुलींची आई आहे मला तीन मुली आहेत त्या मुलींना मी त्या मुलींना मी चांगले संस्कार देऊन त्यांना जन्म देऊन चांगला संस्कार दिलेत त्या मुली मला जीवाच्या पलीकड सांभाळतात मी माझ्या मुलींना माझ्या मुली मला आयता अन्न आन पाणी आणून देतात कारण की संस्कार देण्यावर असते तो जसे आपण पेरतो तसंच उगवतं अशी पूर्वजांची मन आहे जसं पेरल तसं उगवल तर तुम्ही पण तुमच्या मुलांना चांगले संस्कार द्या जे वाईट वाईट बोलून जे सारखे असे वाईट काय पण बोलत असतात आयत खाती म्हैस वगैरे वगैरे काय पण बोलत असतात ठीक आहे मान्य आहे म्हैस तर म्हैस असते हो महिस म्हणजे ते ती पण एक जीवच आहे हो महिस महिस हा शब्द तुम्ही जे वापरताना तो एक प्राणी आहे तो पण जीव आहे मुख्या प्राण्यांवर दया करा हे आपल्याला सांगितलेलं आहे मुक्या प्राण्यांवर दया करा त्यातलीच एक मी महिस म्हणून तुम्ही मी पण एक मुका प्राणी समजा दया करा कशाला त्या म्हशीला त्रास देता तुम्ही उगची उगच घेणे उगच, ना देण्याचाच अहो आपण प्रत्येक आपल्या जीवनातल्या आप प्रत्येक हर गोष्ट सुख दुःख आपण कसं आहे काय दुःख आपण बरोबर शेअर करू शकत नाही त्याच्यामुळं आपण एक साधन आपलं घरातल्या घरात एक मोबाईल म्हणजे मोबाईल एक, एक आपलं साधन आहे की आपण त्यात भरपूर आपल्या जीवाच्या पलीकड जीव लावणारे प्रेम लावणारे भरपूर लोक आहेत भरपूर लोक आहेत आपल्याला जीवापलीकड प्रेम देणारे आपल्या जी आपली फॅमिली आहे त्याच्याबद्दल विचारणारे भरपूर असे लोक आहेत त्याच्याबद्दल मी त्यांचे मनापासून धन्यवाद करते आणि हो तर आपण असं वाटतं कधी की आपल्या मनातलं काही दुःख आपण आपल्या प्रेक्षकांबरोबर शेअर करावं असं वाटतं कधी कधी आणि ह्याच्या आधी पण आपण भरपूर आपले दुःख सुख आपण भरपूर शेअर करतो असे नाही की आपण दुःख शेअर करतो सुख शेअर करत शेअर करत नाही आपण आपल्या जीवनातले जेवढे बी सुख दुःख येईल तेवढे आपण शेअर करत असतो आणि त्याच्यात आपल्याला भरपूर भरपूर प्रेक्षक म्हणजे भरपूर मित्र आणि मैत्रिणी साथ पण देतात म्हणजे आता म्हणजे कसं आहे गावंडळ पूनम गावंडळ पूनम त्यांना भावा बहिणींचं नातं दिलेलं आहे तिने पण मजबूर केलं तुम्ही मला हा व्हिडिओ बनवायला आणि तो पण मला खूपच जड जातोय बनवायला की मला शुद्ध बोलायला जरा कठी कठीण जात मी शुद्ध भाषा जास्त वापरत नाहीये मी एक गावडळ गावात म्हणजे गावाकडची राहणारी महिला आहे मी बाई एक गावाकड राहते त्याच्यामुळं मी शुद्ध बोलणं मला म्हणजे आवडतच नाहीये शुद्ध बोलायला कारण की मातृभाषा मराठी भाषा जशी वळल ना तशी वळती आपण जसा तिला वळण देईल ना तशी ती वळत असती तर म्हणजे मातृभाषा जशी वळण देईल जसं वळण देईल ना तसे वळते वळत असते ही आहे मातृभाषा आणि तसं म्हणाय गेलं तर मला आवड पण आहे गावरण आणि गाऊंडळ भाषा बोलण्याची आणि ती मी बोलत असते ह्यात काय कुणाला प्रॉब्लेम यायला सारखं काही नाही किंवा मी जे व्हिडिओ बनवते त्यातून असे कोणाचे मन दुखेल असे तर कधी नसते मी माझ्या फॅमिलीसोबत माझ्या मुलींसोबत माझ्या मिस्टरांसोबत व्हिडिओ बनवत असते आणि ती माझं रोजचं कंटेंट असतं जेवणाची व्हिडिओ बेताची व्हिडिओ बेत म्हणजे गावाकड बोलतेत हो गावाकड बोलतेत बेत बेत म्हणजे जेवण गावाकडचा शब्द हा रिलेटेड बेताचे व्हिडिओ मी त्याला बेताचे व्हिडिओ म्हणते म्हणजे जेवण शुद्ध बोलाय गेलं तर जेवण आता मला माहित आहे की तुम्ही तुमच्या घरी माझ्यापेक्षा पण भारी भारी बनवून खात असाल यात काय वाद नाही आणि तुम्ही माझ्यापेक्षा पण भारी भारी पाची पकवान जेवण जेवत असाल पण माझं कसं आहे ना मी जे आहे त्यात समाधान मानून घेते म्हणजे मा मला जरी माझ्या घरात चटणी भाकर जरी मी खाल्ली ना तरी मला ती पाचवी पकवानासारखी वाटते आनंद वाटतो मोठा आनंद वाटतो काही दिवस असे होते की जी चटणी भाकर मी आता खाते ना जे व्हिडिओ व्हिडिओच्या दौरान मी तुम्हाला दाखवत असते ती मला काही दिवसापूर्वी मिळत नव्हती त्याच्यामुळं मला आनंद वाटतो की मी आज चटणी भाकरी खाऊन खुश आहे मी चटणी भाकरी खाऊन खुश आहे त्याच्यामुळं मला आनंद वाटतो आणि माझा आनंद मी कुणाबरोबर व्यक्त करू माझा आनंद मी कुणाबरोबर शेअर करू असं मला वाटतं म्हणून मी एक साधन निवाडलय आणि एक माध्यम निवाडलय ते म्हणजे युट्यूब आणि युट्यूब मला त्याचं पैसे पण देत त्याची पण काही अडचण नाही मी म्हणत नाहीये की युट्यूब मला मी वर एक टाइमपास म्हणून व्हिडिओ सोडते असं नाही मी टाइमपास म्हणून व्हिडिओ सोडत नाही युट्यूबवर मी जी व्हिडिओ सोडते त्यातून मला चार पैसे इन्कम होते आणि मी माझ्या लेकराबाळांचं पोट भरू शकते एवढी तर इन्कम मला युट्यूब देतं त्याच्यात काही वाद नाही आणि युट्यूब मला पैसे देत ह्याचा प्रॉब्लेम आहे का तुम्हाला तर प्रॉब्लेम असला तर मित्रांनो हे चुकीच आहे कारण की जीवनात जर एखादा अडाणी व्यक्ती एखादा गावढळ व्यक्ती जर समोर जात असला तर त्याला आपण प्रोत्साहन जर देऊ शकत नसलो ना तर त्याला मागही खेचू नये असं मला वाटतं कारण की जीवनात माणसानी स्वतः बी काहीतरी करण्याची हिंमत ठेवावी हा ह्याच्यावर मला बरेच मित्र आणि मैत्रिणी म्हणते सुद्धा की बाईला जास्त गर्व चढला जास्त फुगीरपणा आहे तर तुम्ही जसं म्हणाल तसं योग्य समजा आणि जे बी आमची जी आता पूनम तुपे म्हणजे पूनमताई म्हणून जी ओळख जी पूनमताई म्हणून जी मानतेत ना भाऊ आणि बहीण त्यांना कसं वाटतंय जर चुकलं तुमच्या ताईचं तर मनापासून माफी असावी असं मला वाटतंय आणि ह्या व्हिडिओसाठी मला भरपूर असा त्रास झालेला आहे कारण की शुद्ध बोलणे म्हणजे मी पहिल्यांदाच म्हणजे एवढे शुद्ध तर मी कधी बोलतच नाहीये पण मी पहिल्यांदाच एवढे शुद्ध बोलले ना त्याच्यामुळे मला भरपूर त्रास झालेला आहे तर घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये तर तोपर्यंत सगळ्या मित्र आणि मैत्रिणींना बाय बाय